समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होताच पहिला अपघात झालेला आहे. शिर्डी इंटरचेंजवर असणाऱ्या टोल नाक्यावर हा अपघात झालेला आहे. नाक्यावरील बॅरिगेटला सुसाट येणारे दोन वाहनं धडकली आहे. टोल नाक्यावर गतिरोधक नसल्यानं हा अपघात झालेला आहे. बॅरिगेटचा व्हाईट कलर बॅरिगेटवर ही गाडी धडकल्याचं पाहायला मिळतंय आणि समृद्धी महामार्गाचं आजच लोकार्पण झालेलं आहे आणि या महामार्गावर आजच अपघात झालेला आहे. समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होताच पहिला अपघात झालेला आहे. शिर्डी इंटरचेंजवर असणाऱ्या टोल नाक्यावर हा अपघात झालेला आहे. नाक्यावरील बॅरिगेटला सुसाट येणारी दोन वाहनं धडकलेली आहे. टोल नाक्यावर गतिरोधक नसल्यानं हा अपघात झालेला आहे. बॅरिगेटचा व्हाईट कलर असल्यानं बॅरिगेट चालकांना दिसली नाही आणि वाहनानं धडक दिली आहे. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आजच भव्य दिव्य असा कार्यक्रम घेऊन समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होताच पहिला अपघात घडलेला आहे.